अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कॅब चालकाला मारहाण करून तिघांनी लुटण्याची घटना घडली असून आरोपींमध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे उत्थाननगर येथील एकोणचाळीस वर्षीय रहिवासी करण केशवराव पुणकर हे कॅब चालवतात मंगळवारी रात्री सव्वा अकराला त्यांच्या कॅबमध्ये आयोजित मंदिर जवळून दोन महिला व एक पुरुष बसला अकरा वाजून चाळीस मिनिटाला पुणकर याची कॅब अजनीच्या शताब्दी चौकात पोहोचल्यानंतर आरोपींनी पुणकर यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली मन्यू महालक्ष्मी टेक्स्टाईल वरून नरेंद्रनगर चौकाकडे कॅब जात असताना आरोपींनी चाकूचा धाक दाखवत पुनकर यांना मारहाण केली तसेच त्याच्या जवळील दोन हजार रुपये हिसकावून त्याचा मोबाईलही फोडला व आरोपी पळून गेले अजनी पोलिसांनी पुणकर यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली पोलिसांनी ज्या नंबरवरून ओला कॅब बुक करण्यात आली होती त्या नंबरचा शोध घेतला असता हा नंबर तरी लीना राठोड या महिलेचा असल्याचे पोलिसांना आढळले पोलिसांनी लीनाला आपल्या ताब्यात घेत तिची चौकशी केली असता तिने पोलिसांना कॅब मध्ये बसलेल्या आरोपींची नावे सांगितली यातील पुरुष आरोपी लीनाचा भाऊ असून त्याचे नाव वैभव उर्फ आरवी राठोड असून उर्वरित महिला आरोपींची नावे अनुक्रमे रंजना राठोड व तेजल राठोड असे आहे रंजना राठोड ही वैभवची आई असून तेजल राठोड त्याची पत्नी आहे या तिघांचाही गुन्हेगारी रिकॉर्ड असून आतापर्यंत त्यांच्यावर सात ते आठ गुन्हे दाखल आहेत सर आपले आयचित आयची ओला कॅब बुक केली होती आरोपीची बहीण लीना म्हणून तिनं आणि त्यानुसार त्याने आयचित मंदिर ते क्रीडा चौक तुकडोजी पुतला मानेवाडा आणि शताब्दी चौक या मार्गाने तो गंतव्याकडे निघाला होता आणि तिथं शताब्दी चौकाकडे आरोपी त्यांनी ओला कॅब थांबवून त्याचे मारहाण करून आणि काही रक्क चाकू दाखवून आणि काही रक्कम हिसकवली होती त्यानंतर पुढे पुन्हा त्याला हे करून आणि गंतव्याकडे निघाले त्या ठिकाणी ओला कॅबने त्यांना सोडून दिले आणि तिथून मग तो पळून गेला ओला कॅब ड्रायव्हर आणि त्यानुसार गुन्हा नोंद झाला आणि तपासामध्ये आम्ही आपल्या ओला कंपनीकडून माहिती घेतली की कोण ओला बुक केली होती त्यानुसार आम्हाला आरोपीची बहीण बहिणीचं भाहिन, माहिती भेटली आरोपी बहिणीनं त्यानंतर सांगितले की कोण कोण या कॅबमध्ये होते मग त्यानुसार आम्ही आरोपी त्यांना पुढे तपासत अटक केलेली एकूण दोन महिला आरोपी आणि एक पुरुष आरोपी आहे आणि रेकॉर्डेड आहे सगळे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आरोपी पुरुष आहे वैभव उर्फ आरवी ओमप्रकाश राठोड आणि महिला दोन्ही त्याची एक ब आई आहे रंजना राठोड आणि पत्नी आहे तेजल राठोड आणि तिघांवर सात आठ गुन्हे दाखल आहे आरोपी रेकॉर्डेड आहे कामधंदे म्हणजे त्याला भरपूर दा दारू विक्री वगैरेमध्ये अटक केलेली आहे बेलतवडीमध्ये अजनीमध्ये आणि यापूर्वी पण तीनशे त्रेपन्न पण दाखल झालेला आहे त्यावर